हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत फणसाच्या बियांची भाजी, ज्याला आठळांची भाजी असेही म्हणतात. मालवणी पद्धतीने अगदी चमचमीत अशी भाजीची रेसिपी आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे काही 25 ते 30 अशा फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत. तर ह्या बिया स्वच्छ धुवून त्याला 2 दिवस उन्हामध्ये मी सुकवले होते. उन्हामुळे सुकवल्यामुळे काय होते, तर ह्याच्यावर जी साल असते ती पटकन अशी निघून जाते. कारण भाजी करण्या अगोदर ह्याच्यावरची जी साल आहे ती आपण काढून टाकणार आहोत. कारण भाजी खाताना ही साल आपल्या घशाला लागू शकते, त्यामुळे ही साल आहे ती आपण काढून टाकायची आहे. पण ही साल काढण्याची अजून एक पद्धत म्हणजे, ह्या बिया आहेत त्या अशा खलबत्त्यामध्ये तुम्ही थोडंसं त्याला 1 ते 2 वेळा असं कुटलात की त्याला अशी मध्ये छान चीर पडली जाते आणि मग ही साल आहे ती इझिली अशी निघून जाते. तर अशाच प्रकारे आपण ह्या सर्व साली ज्या आहेत त्या काढून घेऊया ह्या बियांच्या. ह्या बिया जशी भाजीही बनवली जाते, पण तसेच ह्या बिया उपवासालाही खूप आवडीने खाल्ल्या जातात. अगदी मीठ टाकून उकडल्यावर ह्या बिया खूप खायला मस्त छान टेस्टी लागतात आणि भाजूनही खाल्ल्या जातात. तर इथे पहा, सर्व बियांच्या साली आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत. तर आता भाजी करण्याअगोदर ह्या बिया कुकरला आपण 2 शिट्यांमध्ये शिजवून घेणार आहोत, जेणेकरून भाजी लवकर बनेल. कारण की ह्या बिया शिजण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो, म्हणून चवीनुसार मीठ घालून आपण याला कुकरला 2 शिट्या करून घेऊया. आता तयारी करूया वाटणाची. तर इथे 1/2 वाटी खोबरे बारीक किसून घेतलेले आहे, त्याचबरोबर 1 मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, थोडे आले घेतलेले आहे आणि 4 पाकळ्या लसूण. आता हे सर्व साहित्य आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायचे आहे. तर कढईमध्ये 2 चमचे एवढे तेल गरम करत ठेवूया. तेल तापले की सर्वात आधी कांदा लसूण आले हे आपण छान अगदी गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे सर्व साहित्य छान भाजून घ्यायचे आहेत. तर कांदा पहा नरम झालेला आहे, चांगला गोल्डन ब्राऊन कलरही आलेला आहे. आता आपण ह्यात खोबरे ॲड करूया जे आपण किसून घेतले होते. आता हे खोबरेही आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. व्यवस्थित असे हे वाटण आपण भाजून घेतले तर आपल्या भाजीची टेस्टही मस्त वाढणार आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे वाटण आपण भाजतो आहे ग्रेव्ही करण्यासाठी, ते वाटण आपण कोणत्याही भाजीसाठी वापरू शकतो. अगदी मालवणी पद्धतीने हे वाटण आपण भाजतो आहे. तर पहा, खोबरेही चांगले गोल्डन ब्राऊन असे मस्त खरपूस भाजले गेलेले आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे जे सर्व खोबरं आणि कांदा आपण भाजून ठेवलेलं आहे ते आपण थोडा वेळ थंड होत देऊया आणि मग आपण ते मिक्सरला छान वाटून घेऊया. तर इथे पहा, मिक्सरला छान त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. मस्त असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता आपल्या गोट्याही शिजल्या आहेत का बघून घेऊया. तर कुकरला हे पहा, ह्या गोट्यांना 2 शिट्या आपण करून घेतल्या होत्या आणि ते 2 शिट्यांमध्येच ह्या छान अशा नरम होतात. तर आता आपल्या गोट्याही शिजून रेडी आहे. तर आता आपण भाजीला फोडणी देण्याची तयारी करूया. तर फोडणी देण्यासाठी इथे पातेले गरम करत ठेवलेले आहे गॅसवर. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. फोडणीसाठी आपण 2 ते 3 चमचे तेल गरम केले. तेल छान कडकडीत तापल्यावर त्यात कढीपत्ताच्या फोडणी घातला आणि कढीपत्ताही छान तडतडला की मग 1 मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून आपण फोडणीला घातलेला आहे. 10 सेकंद कांदा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि मग आपण ॲड करायचा आहे 1 मध्यम आकाराचा टमाटर, तोही बारीक चिरून. आणि टमाटरही 10 सेकंद पुन्हा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. आता आपण यात मसाले ॲड करणार आहोत. तर 1/2 चमचा मालवणी मसाला ॲड केलेला आहे, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर आणि अगदी 1/2 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया, व्यवस्थित त्यांना एकजीव करून घेऊया. आणि तेलामध्ये 1 ते 15 सेकंद हे मसाले छान परतून झाले की मग जे आपण वाटण करून ठेवलं होतं कांदा आणि खोबऱ्याचं, ते सर्व वाटण आता आपण यात काढून घेणार आहोत. आता हे वाटणही या मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घेऊया. व्यवस्थित सर्व मिश्रण एकत्र ढवळून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपले मसाले आहेत ते छान एकजीव होतील, आपल्या ग्रेव्हीला छान कलर येईल. आता या स्टेजला आपण यात मीठही ॲड करायचे आहे चवीनुसार. तर गोट्या शिजताना आपण मीठ ऑलरेडी ॲड केलेले आहे, त्यामुळे या स्टेजला तुम्ही जसे मीठ खात असाल तसे मीठ इथे ॲड करा. आता ही ग्रेव्ही 1 10 ते 15 सेकंद तेलामध्ये छान अशी शिजू द्यायची आहे. आणि ग्रेव्ही जवळजवळ 10 ते 15 सेकंद शिजली की लगेचच मग आता आपण गोट्या ॲड करणार आहोत, ज्या आपण उकडून फणसांच्या बिया ठेवल्या होत्या त्या सर्व बिया आता या ग्रेव्हीमध्ये आपण काढून घ्यायच्या आहेत. आणि पुन्हा सर्व भाजी आहे ती व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊया. मग या स्टेजला तुम्हाला जेवढे ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी असेल तेवढे तुम्ही पाणी यात ॲड करू शकता.
आणि अगदी 1 मिनटं वाफेवर मस्त असं शिजू देऊया, त्याला छान कळ येऊ देऊया आणि मग आपली भाजी आहे ती खाण्यासाठी इथे रेडी आहे. मस्त अशी झणझणीत छान कलर आलेला आहे, चमचमीत अशी भाजी लागते, खूपच छान. मुलांनाही खूप आवडीने हे खातात भाजी. अगदी भाकरीबरोबर खाऊ शकतो, चपातीबरोबर खाऊ शकतो. फणस खाल्यानंतर त्याच्या बिया उरल्याबरोबर ही भाजी तर कोकण मालवणमध्ये हमखास बनवलीच जाते. तर तुम्ही याची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता मला कमेंट करून नक्की तुमचे अनुभवही सांगा, मला तेही जाणून घ्यायला खूप खूप आवडतील. आणि आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ऑल इन वन मानसी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.